आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी ते येडूर पायी यात्रेचे नियोजन, शेकडो भाविकांनी घेतले वीरभद्रेश्वराचे दर्शन. कर्नाटकातील येडूर येथील श्री वीरभद्रेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी इचलकरंजी येथून भाविकांनी पायी यात्रेचे आयोजन केले होते. कर्नाटकातील एक पर्यटन स्थळ आहे, त्याचबरोबर येथील श्री वीरभद्रेश्वर हे हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. फाल्गुन पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. अनेक राज्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. इचलकरंजीत ही श्री वीरभद्रेश्वराचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. ते गेल्या 8 वर्षापासून वीरभद्रेश्वराच्या दर्शनाला पायी पदयात्रा काढतात. इचलकरंजी ते येडूर हे सुमारे 80 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र भर उन्हाच्या तडाख्यातही शेकडो भाविकांनी उत्साहात पदयात्रा काढून श्री वीरभद्रेश्वराचे दर्शन घेतले. काय कोणता देव आहे आणि मग किती लोक निघाले तुम्ही? 150 माणसं आहेत. आता आमच्या समोरच गेली की 500? हा, ती वेगळी आणि तुम्ही वेगळी. तुमचा कुठला ग्रुप म्हणायचा? ते पण इचलकरंजीचे आहेत सांगितले. अच्छा अच्छा, मग आता इतक्या सगळ्या महिला तुम्ही सगळ्या चालत जाणार, आता 40 किलोमीटर रनिंग आहे ते. हा, मग तिथली यात्रा वगैरे कधी आहे? उद्याला यात्रा आहे. मग आता यात्रा, महाप्रसाद, जेवण, आता रस्त्यात जात असताना तुम्हाला कोण काय देतात? काय देतात बरं? होय, आता किती वर्ष झाली तुम्ही याच्यामध्ये? 8वं वर्ष तुम्ही या देवाच्या निमित्तानं चालत जाता असल्या उन्हामध्ये. धन्यवाद. तुम्हाला तुमचा प्रवास सुखाचा व्हावा. प्रत्येक वर्षी तुम्ही असंच आनंदानं जावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगली बरकत यावी. महानकारीच्या तुम्हाला शुभेच्छा. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून मोहन जमादार.